कोल्हापुरातील तृतीय पंथीयांना विविध प्रश्नांवर मार्गदर्शन करण्याच्या उद्देशानं समाज कल्याण कार्यालय आणि ओंजळ बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं अठ्ठावीस मे रोजी एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळे दरम्यान मान्यवरांनी तृतीय पंथीयांच्या समस्या जाणून घेतल्या तसंच त्यांना नोकरीसह इतर ठिकाणी मार्गदर्शन करण्याचं आश्वासन दिलं समाज कल्याण कार्यालय आणि ओंजळ बहुद्देशी संस्थेच्या पुढाकारानं अठ्ठावीस मे रोजी तृतीयपंथीयांच्या प्रबोधनासाठी कार्यशाळा घेण्यात आली डॉ अरुण धुमाळे यांनी तृतीयपंथीयांच्या आरोग्यविषयक समस्या आणि घ्यायची काळजी या विषयावर मार्गदर्शन केलं महापालिकेकडून पुरवण्यात येणाऱ्या सेवा सुविधांबद्दल माजी नगरसेवक भूपाल शेटे यांनी माहिती दिली तृतीयपंथीयांसाठी बनवलेल्या रेशन कार्डचं वितरण करण्यात आलं तृतीयपंथीयांना एकत्र आणून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न असल्याचं ओंजळ संस्थेच्या अध्यक्षा डॉ सरोज बिडकर यांनी सांगितलं तृतीयपंथींसाठी नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन हे पोर्टल केंद्र शासनाकडून सुरू करण्यात आलंय त्यावर सर्वांनी नोंद करावी असं आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केलं तृतीय पंथीयांबाबत समाजाचा दृष्टिकोन बदलावा यासाठी स्वतःच्या कार्यालयातून सुरुवात करण्यात येत असून दोन तृतीय पंथीयांची कंत्राटी कर्मचारी म्हणून नेमणूक करण्यात येणार असल्याचं विशाल लोंढे यांनी स्पष्ट केलं तृतीय पंथी लक्ष्मीताई यांनी त्यांच्या अडी अडचणी आणि व्यथा मांडल्या दरम्यान सुर्भी फाउंडेशनकडून गरजू विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी प्राध्यापिका श्वेता परुळेकर केदार घाटगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते